हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सेवित। मी प्रकाशसिंह पानकर, उपासना केंद्र गोळवाडा, तालुका शावाडी, जिल्हा कोल्हापूर। मी माझा शेतकरी कुटुंबातला मी आहे आणि माझ्या घरी वडील आई ही शेती करतात। मी मुंबईला जास्त दिवस काढल्यामुळे शेतीत मला तेवढा काही हे नव्हतं किंवा दुग्ध व्यवसायामध्ये माझासुद्धा इंटरेस्ट म्हणजे होता, पण मी केलेलं नाही, कधी वजे आणलेलं नाही किंवा गुरांना पाळलेलं नाही, काही नाही, अनुभव फार कमीच आहे मला त्यासाठी। पण आमच्या घरी म्हशी आहेत तीन किंवा गायी आहेत, असं लांब आहे आमच्या घरी, घरच्यापासून गोठा आमचा लांब आहे। असाच एक प्रकार अनुभव मला आला की म्हैस व्यायला झाली होती आणि व्यायला झाली, मला घरातले म्हणले तू जा तिथं आणि खॉटवर झोप, तिथं कोण नाही, यायला झाली तर कोण तिच्याबरोबर असेल, तर आले तर मला बोलव येऊन। मग तो प्रकार काय गोष्टी आदल्या दिवशी झाला की ते अंग येईन बाहेर येईन असा प्रकार काय ते झाला होता ते मला ऐकून माहीत होतं। त्याच्यानंतर ठीक आहे, मी घरी सांगितलं दुसऱ्या दिवशी, आई ते असा प्रकार होतो आहे, हो बाळा त्यासाठी तुला झोपाय पाठवलं, नाही इथनं मागं असं कधी आमच्या घरी झालंच नव्हतं, परंतु आपल्या मनाने व्यायच्या सगळ्या गोष्टी व्हायच्यात, पण आत्ता ते असं झालं म्हणून तुला झोपाय पाठवलं। ठीक आहे म्हणलो, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला तर घरी येतो तिथूनच बोलवाय, बरंच लांब आहे आमचं घर तिथून गोठ्यापासून। आणि असं मी एक दिवस झोपलं, रात्री एक दोन वाजलं आणि ते प्रकार म्हशीचा अशी बांधली होती आणि ते अंग वगैरे असं बाहेर आलं। थोडंसं बाहेर आल्यावर मी उदी वगैरे नेलेली बरोबर, आणि उदी नेली, पोटो नेलेला तिथं ठेवलेला। बापूनं म्हणलो बापू मी याच्यातून काय मला अनुभव नाही याच्यामध्ये, आणि तुम्ही लक्ष द्या आणि माझ्याबरोबर तुम्ही थांबा इथं आता, आणि मी इथं आहे। आणि ठीक आहे, माझ्या डोक्यात काय आलं उदी वगैरे टाक असं माझ्या डोक्यात म्हणजे क्लिक झालं की मशीन उदी टाक सगळ्या म्हैस याच्यावरनं, तर मी उदी घेतली सगळी टाकली आणि झोपलो। तेवढ्यात मी परत एक दोन वाजताच्या टायमाला उठलो आणि बघितलं तर परत ते पूर्णपणे बरंसच बाहेर आलं। आणि थोडा मी घाबरलो, म्हटलो अरे बापूराया, हे आता मला हे काय शक्य नाही, मला घरी जाऊन आणावं लागेल आईला वगैरे बोलवून, हे बरंसच काय बाहेर आलं, मला काय त्याला अनुभव नाही। आणि बघितलं थोड्या वेळानं जरा आणि परत बाहेर आलं। बाहेर आल्यानंतर माझ्या डोक्यात काय सुचणं झालं, बाहेर निम्म्या वाटत बाहेर आलो, थोड्या वेळानं खाली गेलो दरवाजा बंद करून। नंतर मला असं डोक्यात बापूने असं विचारलं, अरे तू जातोयस कुठं, ते गेल्यानंतर बरंच बाहेर आलं, तू काय करणार आहेस परत येऊन, नंतर शक्य नाही ते, तू चल बाहेर पाठीमागे चल, असं मला असं जाणवलं की बापू मला असं बोलतात, असं पाठीमागनं मला बोलते असं वाटलं। परत मी खाली आलेलो, परत तिथून परत गेलो आणि बाहेर बघितलं तर आता एवढं बाहेर आलं, आत्ता परत लावलं आणि मला काय डोक्यात बापू काय करू मी आता, मला परत असं आणि आलो, मला काय सुचणं झालं परत जायचपर्यंत आणि अडचण येईल। तिथं एक कपडा होता, तो कपडा घेतला आणि काय बापूंच्या मार्गाने म्हणजे सुचवलं तशापासून गेलो आणि मी दाबायला चालू केलं, म्हणजे आतमध्ये दाबल्यानंतर जायला असं वाटलं। मी पूर्णपणे ताकद लावली, पूर्णपणे शेवटी मी आणि परत पाठीमागे आलो, उदी घेतली आणि पाठीमागनं पूर्ण पूर्णपणे बापूंचं नाव घेत मंत्र घेत पूर्ण ते मशीन टाकायला चालू केली। असा बापू म्हणलो काहीतरी तुम्ही मला मदतीला यायलाच पाहिजे इथं, कारण का मी लांब जाणार तोपर्यंत इथं माझ्या म्हशीची काहीतरी प्रॉब्लेम येईल। तर लगेच उदी टाकल्यानंतर टाकल्या पुढची तिनं पाय आहे ते पूर्ण ढोपरं गाठले असं, म्हणजे ढोपऱ्यावरच राहिली, पाठीमागचं पाय उभाच ठेवलं आणि तशीच थांबली ती। मी पण विचार केला असं काय थांबली, थांबल्या आता म्हणलो मला जमलं त्या गोष्टी ढकलायसाठी। मी परत ढोपरं गाठली, तिनं उदी झाम 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 उदीच टाकली, बापू तुम्ही काही करा हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात फास्ट। लगेच पुढची डोपरं काढली तर मला सोपं पडलं पाठीमागलं दाबण्यासाठी, असे पूर्ण आतपर्यंत अंग ते कपड्यात धरला, दाबल्यानंतर मला एक अक्कल सुचली खायण्याचं पूर्ण, असं मला कोणतरी बरोबर आहे असं वाटायला लागलं की बापू माझ्या बरोबरच आहे, चल ठीक आहे मी आहे त्याच्याबरोबर। पाय लावला पाठीमागं याच्या भिंतीला आणि पूर्ण दाबले आणि खालून पूर्णपणे आत दाबल्या, पूर्णपणे आत गेले ती। एवढं मोठं शक्य नाही, डॉक्टरनेसुद्धा बघितलं असतं ते शक्य सोपं नव्हतं त्या गोष्टी, ती मी एकटाच तिथं, मला त्यातला अनुभवसुद्धा नव्हता दुग्ध व्यवसायातला, आणि ते तरीसुद्धा माझ्या बापूनी ते मला करून घेतलं आणि सरळ परत उभा राहिली, परत उभा राहिल्या, परत थोडंच मला दिसायला बापू परत अशा गोष्टी व्हायला लागल्या। परत मी ते उदीचं टाकलं बापू, परत आणि त्या मशीन ढोपरं गाठली, तर एवढी म्हणजे हिची मज आहे की लईत आहे कडे उभा राहत नाही कोणाला त्या गोष्टीची। आणि ढोपरं गाठल्यानं सरळ परत आत गेलं, परत ते अंग पूर्णपणे बसलं, बापूनी माझ्याबरोबर थांबलेत, बापूनी सगळ्या गोष्टी त्या करून घेतल्या, ते बापूंशिवाय शक्य नव्हतं त्या गोष्टी। आणि पूर्णपणे ती 2 दिवसानंतर म्हैस व्याली आणि चांगल्या पद्धतीने व्याली आणि चांगलं दूध दिलं, तिचं अजून दुसरी एक रेडकी त्या पद्धतीने मोठी झालेली आहे। सगळे बापूच्या कृपेशिवाय शक्य नाही आणि हे सगळं बापूच करू शकतो। अंबज्ञनाथ सेवित।